नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. बघूया आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेसची 20 वर्षाची महापालिकेतली सद्दी संपली, आता भाजपा पर्व सुरू. सांगलीकरांना अच्छे दिनची अपेक्षा. महापालिकेतून टोळी हद्दपार झाल्यानं सर्वसामान्य जनता खुश. सांगली, मिरज आणि कुपार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बाजी मारत महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत 78 भाजपचे 42 नगरसेवक तर काँग्रेस आघाडीचे 35 आणि एक स्वाभिमानी विकास आघाडीचा उमेदवार निवडून आले आहेत. यांची महापौरपद निवड झाल्याची मी जाहीर करतो. तसेच श्री सूर्यवंशी धीरज चंद्रकांत यांची निवड उपमहापौरपदी झाल्याची. आज या महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपा आणि काँग्रेस आघाडी अशी निवडणूक पार पडली, ज्यामध्ये महिला राखीव आरक्षण असलेल्या महापौर पदासाठी भाजपनं संगीता खोत आणि सविता मदने यांचा अर्ज दाखल केला होता, तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि पांडुरंग कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. यावेळी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं सविता मदने आणि पांडुरंग कोरे यांचा अर्ज माघारी घेत संगीता खोत आणि धीरज सूर्यवंशी यांचा अर्ज कायम ठेवला, ज्यामध्ये आवाजी मतदान होऊन भाजपाच्या संगीता खोत महापौरपदी आणि धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खोत यांना 42 तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांना 35 मते पडली आणि खोत या 7 मतांनी विजयी झाल्या. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांना 42 आणि काँग्रेस आघाडीच्या स्वाती पारधी यांना 35 मतं मिळाली. यामध्ये 7 मतांनी भाजपचे धीरज सूर्यवंशी हे विजयी झाले, तर स्वाभिमान विकास आघाडीचे नगरसेवक विजय घाटगे यांनी यावेळी तटस्थ भूमिका घेत मतदान केले नाही. या निवडीमुळे सांगली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे महापौर आणि उपमहापौर झाले आहेत. या निवडीनंतर अटलजींच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष साजरा न करता साध्या पद्धतीने महापौर आणि उपमहापौरांनी शुभेच्छा स्वीकारल्या आहेत आणि पक्षानं जी संधी दिली आहे त्याचा सांगली महापालिकेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे. आमच्या महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय सदस्य आज प्रथम मी वॉर्ड नंबर 7 या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज मला ह्या महानगरपालिकेत विश्वासानं पाठवलं आणि भारतीय जनता पार्टीची नगरसेविका म्हणून मी त्या ठिकाणी निवडून आले. आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या सर्व नेत्यांनी आज माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, ही जी मोठी जबाबदारी टाकलेली आहे महापौरपदाची, मी चांगल्या पद्धतीचं काम करेन, स्वच्छ कारभार करेन, एवढंच या निमित्तानं मी सांगते. बाबा आमचे काका दिलीप सूर्यवंशी, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि जो विश्वास कोर कमिटीनं भारतीय जनता पक्षानं आमच्यावर जो दिलाय, उपमहापौर म्हणून माझ्यावर आणि महापौर म्हणून तैनवर, तो विश्वास पूर्ण आम्ही सार्थ पार पाडणार. आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका ही 100% करण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत तुम्ही बघितलं आहे सत्ता आली की इथल्या नेत्यांना मंत्रिपदं दिली जायची, पण आमचा पक्षच वेगळा आहे. सत्ता आली म्हणून जनतेसाठी 100 कोटी रुपये दिले, त्यामुळे मी पहिला आमच्या मुख्यमंत्र्यांचा आभार आणि आभार व्यक्त करतो.